एकनाथ शिंदे दापोलीच्या दौऱ्यामध्ये येत आहेत. मोठ्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा होती. दापोली मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी असताना आम्हा शिवसैनिकांवरती आमदार म्हणून माझ्यावरती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जो अन्याय केला, महाविकास आघाडीमध्ये असताना निधी कसा दापोली मतदारसंघामधला थांबवला जाईल, अनिल परबांच्या माध्यमातून जे काही राजकारण इथे चालत होतं त्याच्यामुळे 2.5 वर्ष विकासकामांच्या दृष्टीने दापोली मतदारसंघ हा मागे जात होता. समन्वय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर महायुती महाराष्ट्र शासनामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा ह्या सगळ्या कामांना जोर मिळाला. ही सर्व जी विकासकामं रखडली होती त्यांना एक गती मिळाली आणि म्हणून आज निवडणुकीच्या तोंडावरती म्हणून नाही परंतु सगळ्या कामांची रितसर वर्क ऑर्डर घेऊन टेंडर करून महत्त्वाच्या प्रकल्पांचं आज आपण भूमिपूजन घेतो आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आज दापोली तालुक्यामध्ये येत आहेत, त्यांच्या हस्ते ही भूमिपूजन होत आहेत. मला सांगायला आनंद होतो आहे, कोकणासाठी महत्त्वाचं असलेलं हर्णे बंदर, या हर्णे बंदराचे देखील 205 कोटीचा निधी आपण खर्च करून हे हर्णे बंदर आपण विकसित करतो आहे. दापोली तालुक्यामधलं 100-बेडचं हॉस्पिटल आपण नव्याने बांधतो आहे, त्याच्यासाठी 20 कोटी आहेत. हॅम अंतर्गत PWD या विभागाच्या मार्फत आपण 115 कोटी आणि जवळपास 42 कोटी असे जवळपास आपण 150 कोटीपेक्षा जास्त निधी आपण मुख्य रस्त्यांसाठी आपण आणलेला आहे, त्याचे वर्कआउट होते, त्याच्या कामाला सुरुवात करतो आहे. अन्य अशी प्रमुख प्रकल्पांची भूमिपूजन, जवळपास 400 कोटी कामांची भूमिपूजन याच दापोली मतदारसंघामध्ये होत आहे. भूमिपूजन झाल्यानंतर मेळावा होणार आहे, खासदार सुनील तटकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत का, कारण बऱ्याच दिवसानंतर हे चित्र पाहायला मिळणार आहे? नाही, नक्कीच आहे. सन्माननीय तटकरे साहेब हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत आणि अर्थातच मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते भूमिपूजन करत असताना आज महायुती देखील आहे आणि महायुतीचा धर्म पाळणारे शेवटी आम्ही सर्व आहोत. फक्त तटकरे साहेब नव्हे तर BJP देखील पदाधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी देखील यजमानी व्हावं अशी अपेक्षा आमची आहे. आता बघूया कार्यक्रमामध्ये कोण उपस्थित राहत आहे, हे आता काही दिवस काही वेळेने आपल्याला कळेलच. परंतु नक्कीच भूमिपूजन होत असताना आज विद्यमान खासदारांना रावळू शकत नाही, शेवटी शासकीय भूमिपूजन आहेत. मेळावा हा शिवसेनेचा आहे, महायुतीचा देखील मेळावा आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण शेवटी मी जसं म्हटलं तसं यजमानपद तिन्ही प्रमुख पक्षांनी RPI देखील सोबत आहे, RPIचे पदाधिकारी देखील व्यासपीठावरती असणार आहेत आणि म्हणून महायुती म्हणून हा मेळावा आज इथे पार पडतो आहे. आणि मला वाटतं उद्याच्या लोकसभेच्या विजयाची नांदी आज दापोली मतदारसंघामध्ये रोवली जाते. आज मुख्यमंत्री दौरा होतो आहे, नक्कीच दापोलीकरांसाठी हा महत्त्वाचा आहे. पण आता एक चर्चा सुरू झालेली आहे की आमदार ठाकरेंचे आमदार विद्यमान आमदार महायुतीच्या संपर्कात आहेत, म्हणजे भाजप किंवा शिवसेना असं काही आहे का? भास्कर जाधव यांच्याबद्दल मला असं कळलं आहे की भास्कर जाधव यांनी 10 तारखेला काहीतरी बैठक बोलावलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची, परंतु मला शक्यता कमी वाटते. भास्कर जाधव ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याचवेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते, ही गोष्ट सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे. आणि त्यावेळेला शिंदेसाहेबांनी आम्हाला मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत, आपण काय केलं पाहिजे. त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती, कारण न्यूसन्स फक्त उभं करायचं आणि स्वतःचं कसं खरं आहे हे रेटून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण करायचे ह्या व्यतिरिक्त त्या व्यक्तींना काही करता येत नाही आणि म्हणून त्याच वेळेला त्यांना नकार दिला होता. अर्थातच त्यावेळेला BJP शिवसेना अशी मजबूत जी पकड महाराष्ट्रामध्ये जेव्हा बसत होती त्याच वेळेला त्यांना याला त्यांना घेण्यासच नकार दिला होता, त्यामुळे आता मला वाटत नाही त्यांना दुसरं कोण पक्ष द्यायला स्वीकारेल. नाही बघा, रामदासभाई हे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत, सन्माननीय नारायण राणे साहेब देखील महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत. नेते आपल्यामध्ये बघून घेतील ना, आमच्यासारखे लहान कार्यकर्त्यांनी ह्याच्यामध्ये कशाला पडायचं, त्यामुळे आज महायुती म्हणून आम्ही एकत्र म्हणून चांगलं काम करतो आहे, असंच काम आम्ही पुढे आम्ही चालू ठेवू. मध्यंतरी काही पक्षप्रवेश झाले त्याबाबत तुम्ही देखील एक खंत व्यक्त केली होती? होय ना, पण मला वाटतं मला जे काही व्यक्त करायचं होतं मी व्यक्त केलं आहे. आता जे काही माझ्या जे काही माझे विषय मला मांडायचे आहेत ते मी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडे मी विषय मांडेन. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती कारण या कार्यक्रमात? आता आमची भेट झाल्यावर प्रतिक्रिया कळेल, परंतु मला वाटतं शेवटी महायुती बघा, शेवटी लोकसभा उमेदवार म्हणून कोणी असेल परंतु लोकसभेची निवडणूक सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा आम्हाला पंतप्रधान करायचं आहे,
त्यासाठीही आमच्यासाठी लोकसभेची निवडणूक ही महत्त्वाची आहे. उम्मेदवार कोणी असू देत ना, त्यामुळे आणि म्हणून माहिती म्हणून आम्ही सगळे एकत्र म्हणून काम करूच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.